नमस्कार, मी सरिता कौशिक, झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. एक गोष्ट सांगते, एक जहाज असत, अचानक आलेल्या वादळामुळे ते प्रचंड हेलकावत असत. चारी बाजूने अंगावर धावून येणाऱ्या प्रचंड अकरा विकरा लाटा आणि कर्णकर्कश आवाज आणि ढगांचा गडगडाट. आता आपलं काय होणार या भीतीनं जहाजावरील प्रत्येक सैनिक चिंतेत होता. आणि इतक्यात सगळ्यांना दिसला तो खंबीरपणे उभा राहिलेला कॅप्टन. तो मनानं खचला होता की नाही माहीत नाही, पण त्याचं फक्त खंबीरपणे उभं राहणंच सैनिकांना नवी ऊर्जा देऊन जातं. मंडळी, तुम्ही म्हणाल झिरो अवर मध्ये तुम्ही आज ही गोष्ट का सांगताय, पण त्याचा काहीसा संबंध आज एकनाथ शिंदेंच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याशी आहे. आता तो कसा हे ऐकायला आपल्याला एकनाथ शिंदेंबरोबर जायचंय यवतमाळ वाशिमला, तर देवेंद्र फडणवीसांबरोबर जायचंय अमरावतीला. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या बाजूला दोन्ही नेते उभे राहिले. उमेदवार बदल आणि प्रचंड विरोधाच्या संकटातही आपण तुमच्या सोबत खंबीर आहोत हे दाखवण्यासाठी, अगदी गोष्टीत सांगितलेल्या जहाजावरच्या कॅप्टन सारखे. मात्र भागाची सुरुवात काँग्रेसला बसलेल्या आणखी एका धक्क्याची. म्हटलं तर धक्का नाही, कारण मुंबई काँग्रेसचे बडे नेते संजय निरुपम यांना पक्षानं निलंबित केलं. त्याआधीच आपण पक्षाचा राजीनामा दिल्याचं खुद्द निरुपमांनी सांगितलंय. आणि आज निरुपमांनी काँग्रेस पक्षावर नेमके कोणते आरोप केलेत पाहूयात. कांग्रेस पार्टी इस समय एकदम से संरचनात्मक ढंग से देखा जाए तो बिखरी हुई पार्टी है. वैचारिक तौर पर तो दिशाहीन है, ऐसा कई लोगों ने कई बार कहा, कांग्रेस पार्टी के लोगों ने ही कहा, लेकिन संरचनात्मक तौर पर एक पूरी तरह से बिखरी हुई पार्टी है. पहले कांग्रेस में एक पावर सेंटर हुआ करता था और उसका एक कॉकस होता था, उसके एक कोटरी होते थे, दरबारी होते थे. इस समय कांग्रेस पार्टी में 5 पावर सेंटर्स हैं. संजय निरुपमांच्या याच टीकेवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते, काँग्रेसची वैचारिक हालत खराब आहे, संजय निरुपम यांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. निरुपम यांनी सकाळी पक्षाला धक्का दिला, पण अवघ्या काही तासांमध्येच अमरावतीतून मोठी बातमी आली. अमरावतीमध्ये भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळालेल्या नवनीत राणांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. अर्ज भरण्यापूर्वी झालेली रॅली आणि प्रचार सभेला खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे दोघेही उपस्थित होते. मंचावर जेव्हा हे सगळे नेते पोहोचले तेव्हा नवनीत राणा यांची बॉडी लँग्वेज अतिशय गंभीर होती. कारणही तसंच होतं, दिल्लीत त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. त्याचं टेन्शन नवनीत राणांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होतं. त्यात राणांना अमरावतीत असलेला भाजपच्याच आतला आणि मित्र पक्षांचा प्रचंड विरोध. जेव्हा दिल्लीत निकाल राणांच्या बाजूनं लागला तेव्हा सभा सुरूच होती. भर सभेत नवनीत राणा खुर्चीवरून उठल्या आणि अमरावतीकरांसमोर नतमस्तक झाल्या. अर्थात निकाल बाजून लागल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होताच तोच डोळ्यातही दिसत होता. डोळे आनंद अश्रून भरले होते. त्याच नवनीत राणा अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्याआधी पुन्हा एकदा जाऊयात अमरावतीत. आज तिथे देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर चौफेर हल्ला चढवला. अमरावतीतून नवनीत राणा प्रचंड बहुमतानं निवडून येतील असा दावा करताना राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. पाहूयात देवेंद्र फडणवीसांचा हल्ला. आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज
सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय. सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे. आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे. एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची? हनुमान चालीसा म्हटली म्हणून 12 तास उभं ठेवून त्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील, पण आम्हाला ते संपवू शकणार नाही. भाजपच्या उमेदवार नवनीत राणांना उमेदवारी अर्ज भरण्याआधी दिल्लीतून मोठा दिलासा मिळाला. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. मुंबई हायकोर्टानं नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या दिलासा नंतर प्रतिक्रिया देताना नवनीत राणांना आपल्या भावना अनावर झाल्या. खूप संघर्ष होता पर मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला. आनंद या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्यानी जीवनदान म्हणजे माझी अमरावतीनी. सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला. किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझं कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणांची नाही. अगदी थोड्या वेळात नवनीत राणा आपल्या बरोबर असणार आहेत, पण त्याआधी जाऊयात हिंगोलीत. हिंगोलीतून अखेरच्या क्षणी उमेदवार बदलीची नामुष्की ओढवल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले. हेमंत पाटलांचा पत्ता कट झाल्यानं नाराज शिवसैनिकांना धीर देत संभाव्य डॅमेज कंट्रोलसाठी स्वतः शिंदे हिंगोलीत आल्याची चर्चा. या रॅलीत कळमनुरीचे आमदार संतोष बांगरही हजर होते. कोहळीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेनं मोठं शक्ती प्रदर्शनही केलं, पण उमेदवारी घोषित झाल्यावरही ऐनवेळी तिकीट कापल्या गेल्याने नाराज असलेले विद्यमान खासदार हेमंत पाटील मात्र या प्रचार रॅलीतून गायब दिसले. दरम्यान आजच्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला. बाबूराव च्या ध्याना मनात नव्हतं, स्वप्नात पण नव्हतं. आता बाबूरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, कारण मागच्या वेळेचे मुख्यमंत्री असते तर बाबूरावला विचारलं असतं पैसे किती खर्च करणार आणि बाकी दुसरं काय, आमचं काय, तुमचं काय, हे माझ्याकडे काय चालत नाही. आणि आपल्या पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. हिंगोलीत मोठं शक्ती प्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री पोहोचले यवतमाळ वाशिम मध्ये. इथे मात्र हेमंत पाटील पोहोचले होते. तुम्ही विचाराल का? तर उत्तर हे की एकीकडे काल शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी हिंगोलीतून जरी वापस घेतली असली तरी एक छोटासा दिलासा त्यांना मिळाला. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना अचानक यवतमाळ वाशिमची उमेदवारी देण्यात आली आणि हिंगोलीतून एकनाथ शिंदे पोहोचले ते राजश्री हेमंत पाटील यांची उमेदवारी भरायला. आणि त्यामुळे आपल्या पत्नीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मात्र हेमंत पाटील सामील झाले. खर तर कालपासूनच यवतमाळ वाशिमला मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या. यवतमाळ वाशिम मध्ये काल भावना गवळीऐवजी शिवसेनेनं राजश्री हेमंत पाटील यांचं नाव जाहीर केलं आणि अनेक दिवसांचा सस्पेन्स संपला. मात्र त्या क्षणापासून भावना गवळींच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक विरोध सुरू झाला
हाच विरोध इतका टोकाला गेला की भावना गवळींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधातच अपशब्दांचा वापर करत घोषणाबाजी सुरू केली. ती पाहूयात. दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी राजश्री पाटील यांच्या बी फॉर्मसह यवतमाळ गाठला आणि आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजश्री पाटील यांनी यवतमाळमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला. तुम्हाला सांगायला हवं की राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळचे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री संजय राठोड, दादा भुसे, मदन येरावार आणि इतर आमदार उपस्थित होते. खासदार भावना गवळी या मात्र गैरहजर होत्या. नंतर झालेल्या सभेमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अर्ज भरण्याआधीच सकाळीच राजश्री पाटील यांनी आपल्या माहेरी जाऊन आई वडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यांचे औक्षण झाल्यावर त्यांना अश्रू आवरता येईल. मी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आणि या जन्मभूमीची लेख म्हणून कायमच या मातेशी जुळलेली होती. त्याच्यामुळे नवीन वेगळी सुरुवात अशी काही नाही आहे. कारण राजकारणातला जरी हा एक नवीन कार्यारंभ असेल तरी त्याला कायम सामाजिक कार्याची जोड राहणारच आहे, कारण तो माझा मूळ पिंड आहे. त्याच्यामुळे वेगळं काही करावं लागेल असं मला वाटत नाही, पण निश्चित एक वेगळी जबाबदारी पडणार आहे आणि ती यवतमाळ वाशिम मतदारसंघातील सगळ्या आमच्या महायुतीच्या नेत्यांच्या सहकार्याने आणि सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने समर्थपणे पेलल्या जाईल. आता आजची तिसरी मोठी बातमी आहे वंचित बहुजन आघाडी संदर्भातली, जिथे आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अकोला मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्याआधी आंबेडकरांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. शहरातील टावर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढली. अर्ज सादर करताना आंबेडकरांसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान अकोल्यात चौरंगी लढत होणार आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि भाजपचे बंडखोर माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार नारायणराव गव्हाणकर यांच्यात सामना रंगणार आहे. जिथे प्रकाश आंबेडकरांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला, मात्र त्यापेक्षा जास्त चर्चा सुरू झाली त्यांनी उचललेल्या काही शेवटच्या क्षणातील पावलांची. महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिसकटल्यानंतर घाईघाईनं दिलेले उमेदवार बदलण्याची पाळी वंचितवर आल्याचं दिसतंय. वंचितच्या उमेदवारापेक्षा वरचढ असलेल्या अपक्षांनी देखील फॉर्म भरल्यानं ऐनवेळी त्यांना उमेदवारी दिल्याचं दिसतंय. यवतमाळ, अमरावती, परभणी आणि रामटेक इथे वंचितने उमेदवारच बदलून टाकले. अमरावती मतदारसंघात आधी प्राजक्ता पिलेवान यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र आयत्या वेळी तिथे आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याचं पत्र लिहित स्पष्ट करण्यात आलंय. मात्र आनंदराज आंबेडकरांनी आपण उमेदवारी मागे घेणार असल्याचंही स्पष्ट केलं आणि त्यांनीही तसं पत्र काढलं. तिकडे परभणीत वंचितनं बाबासाहेब उगले यांच्याऐवजी पंजाबराव डक यांना उमेदवारी देऊ केली आहे. आज वंचितच्या वतीनं पंजाबराव ढक यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला गेला. तर रामटेक मतदारसंघात उमेदवार बदलत शंकर चहांदे यांच्या जागी माजी काँग्रेस नेते किशोर गजबिये यांना समर्थन वंचितनं दिलं. यवतमाळ वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीनं आज उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवार बदलला. वंचित बहुजन पक्षानं याआधी सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता मात्र वंचितकडून युवा उमेदवाराला संधी देण्यात आली असून अभिजीत राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सुभाष पवार यांच्या प्रकृती यांची प्रकृती अत्यावस्थ असल्यामुळे बदलण्याची पाळी आल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच ज्यांना पाठिंबा जाहीर केला त्यांच्या प्रचाराला पदाधिकाऱ्यांनी निघू नये, जोपर्यंत अधिकृत आदेश दिला जात नाही अशा आशयाचं एक पत्र सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं काढलं. आता हे सामान्य माणसासाठी अतिशय कन्फ्युजिंग असू शकतं आणि हे कन्फ्युजन स्वतः प्रकाश आंबेडकरच दूर करू शकतात. मात्र अशा पद्धतीनं ह्यावर कुठलंही स्पष्टीकरण त्यांनी आज दिलेलं नाही. पण दुसरीकडे वंचित संदर्भातील याच घडामोडींवर काँग्रेस नेते भालचंद्र मुंगेकरांनी टीका केली. पाहूया वंचितचा उद्देश काय, म्हणजे आपले उमेदवार निवडून आणणं की विरोधी की विरोधी पक्षाचे उमेदवार पाडणं. मी असं म्हणेन समजा त्यांना चार जागा द्यायला तयार होते, समजा पाच जागेवर समजा झाला असता, एका जागेचा समजा आदर आणि त्यांना पाच जागा दिल्या तर मला आनंद वाटला असता. प्रश्न असामध्ये असा आहे की एवढी मोठी विनाशकारी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली असताना एका किंवा दोन जागेचा आग्रह प्रकाश आंबेडकरांनी धरून युती आघाडीतून बाहेर पडणं आणि त्याचा परिणाम म्हणून ते प्रत्यक्षामध्ये ती भूमिका जी घेतात भारतीय जनता पक्षाविरोधामध्ये, त्या ती भूमिका आणि एकूणच त्यांचं राजकारण ह्याचा विचार जर केला त्यामध्ये मोठं कॉन्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये आहे. आता वळूया संजय निरुपम यांच्या प्रश्नाकडे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. काँग्रेसची वैचारिक हालत खराब आहे, संजय निरुपम यांचा आरोप पटतो का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया? एक्स वरून स्वप्नील परखड, नेतृत्व हाताळणी योग्य पद्धतीनं न करणे यावरून पक्षाचा वैचारिक गोंधळ समजतो. युट्यूबवरून कौतुक सरवणकर, काँग्रेसचं माहिती नाही पण सध्या निरुपमांची हालत खराब आहे. फेसबुकवरून विलास कांबळे, तिकीट मिळाले नाही म्हणून वैचारिक हालत खराब, तिकीट मिळाले असते तर वैचारिक संपन्नता असती, खोबरं तिकडं चांग भलं असणारी व्यक्ती. फेसबुकवरून दत्तप्रसाद देशमुख, वारंवार पक्ष बदलू माणसाचे म्हणणे बरोबर आहे का? फेसबुकवरूनच रामचंद्र जाधव, काँग्रेसची हालत खराब नाही तर जे दुसऱ्या पक्षातून आलेत त्यांची हालत खराब आहे. इंस्टाग्रामवरून संभाजी निवले, काँग्रेसची वैचारिक ताकद आहे तशीच आहे, नेते मंडळींच्या विचारात बदल झाला आहे म्हणून त्यांना असं वाटत आहे. राज्यातल्या महत्वाच्या घडामोडी पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. इथे आपल्या सोबत आहेत भाजप अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा. नवनीतजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. सगळ्यात पहिले तर आपलं खूप खूप अभिनंदन, म्हणजे बऱ्याच कारणांनी आपलं अभिनंदन करायचं आहे पण आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस होता. एकीकडे आपल्या उमेदवारी अर्ज तर आपण दाखल केलाच पण आपल्याला जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार होता जात वैधता सर्टिफिकेटच्या बाबतीत त्याबद्दल किती टेन्शन होतं? टेन्शन आपण जसं दाखवलं सरिताजी, आपला खूप खूप धन्यवाद, आभारी आहे मी की आपण ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेजपासून सगळी गोष्टी नोटीस केल्या. आज मी जेव्हा नामांकन भरण्यासाठी मंचावर होती, टेन्शन प्रत्येक गोष्टीचं महिलांचे मागे, एखादी महिला जेव्हा मैदानात उतरते तर खूप मोठा संघर्ष तिच्या पाठीशी असते आणि ते संघर्ष करता करता जेव्हा आपण एक स्थिती एक स्टेजवर पोचतो आणि महिलांना थांबवण्यासाठी खूप सरळ गोष्टी असतात जीवनात, या तर तिचे चरित्रवर बोला, या तर असे एखादा प्रकरणला उचलून कोर्टापर्यंत न्या आणि तिथे तिला हरासमेंट करा. आणि हे गेल्या 11-12 वर्षापासून कंटिन्यू माझ्यासोबत होत होता. 2014 फॉर्म भरू शकणार नाही, जेलामध्ये जाणार आहे, हे कलमा लागणार आहे,
या गोष्टी कंटिन्यू माझे मागे गेल्या 11-12 वर्षापासून मला कंटिन्यू परेशान करायचे. पण मी थोडी थांब होती, कारण जे सत्यता आहे, जे सत्य गोष्टी होती त्याच्यासोबत त्यालाच घेऊन या मैदानात उतरली. आणि 2014 मध्ये 2019 मध्ये प्रत्येक फॉर्म भरायचे पहिले जेवढे बातम्या होऊ शकल्या तेवढे बातम्या माझे ऑपोजिशनने पूर्ण अमरावती क्षेत्रामध्ये एक एक माणसाला हेच होता की नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणा हे करू, नवनीत राणाला असा करू. हा सगळं संघर्ष पार करता करता जे आज मी इमोशनल झाली, माझे मुलं, माझे अमरावतीकरांनी जे विश्वास ठेवला, तर ती टेन्शन होतीच. कारण 2019 मध्ये जेव्हा सगळे लोक ऑपोजिशनचे विरोध करत होते तेव्हा माझी अमरावतीकरांनी माझी साथ दिली आणि मला मतदान देऊन हे विश्वास दाखवलं होतं की आमची अमरावतीची सून जे बोलत आहे ती खरं बोलत आहे. आणि तिचे पाठीशी पूर्ण अमरावतीची जनता राहिली. आणि मग म्हणून मी खासदार झाली. आणि आत्ता सुद्धा जेव्हा पूर्ण ऑपोजिशन उद्धव ठाकरे पासनं, त्यांचे पोपटा पासनं जेवढे लोकांची झाली तेवढे लोकांनी माझे विरोधात, माझे जातीवर, माझे सगळी गोष्टीवर ते जे बोलायचे ते सगळं काही बोलले. पण जे खरं होतं ते आज होताना आपण सगळ्यांनी पाहिलं आणि मी सुद्धा पाहिलं. आणि आनंद याच गोष्टीचा आहे सरिताजी की महिलांचा संघर्ष आम्ही समोर जाण्यासाठी आपली सगळ्यांची मानसिकता तयार असते, पण या पद्धतीने चरित्रावर बोलणं आणि असे हरासमेंट करणं पॉलिटिक्स मध्ये, एखादा चांगले परिवाराची महिला जर याचा विचार करत असेल पॉलिटिक्स मध्ये, तर या सगळी गोष्टी एक बाई सोबत घडत असताना दुसरी बाई कशी हिम्मत करेल की या राजकीय क्षेत्रामध्ये येऊन जर आता असं होत असेल तर समाज आणि सगळे लोक काय बोलतील. जर हे विचार करायला सुरुवात केली तर खूप कठीण आहे राजकारणामध्ये महिलांचा सर्व्हाइव्ह करणं. आणि ते माझा परिवार, रवीजी आमदार, हा माझा पूर्ण कुटुंब माझे पाठीशी होता, माझे आई वडील, तर मी एवढी धीर ठेवून आणि मजबूत राहून मी मैदानात माझे पाय. माझा हा प्रश्न तुम्हाला खरंच आहे, तुम्हीच आता तुमचा संघर्ष सांगितला, ही मानसिक ताकद तुम्हाला असं खूपदा वाटलं का की आता आपण लढू नये किंवा सोडून द्यावं, आपण उभं राहू नये किंवा आता तरी राजकारण सोडावं, असं तुम्हाला वाटलं का? सरिताजी मी आपल्याला सांगू शकते की जेव्हा चरित्रावर बोलल्या गेलं माझ्या क्षेत्रामध्ये, माझे मी कुठली आहे, काय आहे, कशा आहे, या सगळी गोष्टींवर जेव्हा जेव्हा बोलल्या, तर आपण एकतर महिला खूप इमोशनल असतात आणि लाईफ पार्टनर असा स्ट्रॉंग आहे माझं की मला एकही मिनिटासाठी, एकही दिवसासाठी कधी महसूस नाही होऊ दिला की नवनीत नाही तुला मागे नाही व्हायचं आहे, लोक तुझ्या पाठीशी आहे, तू सेवा करताय, लोक तुझा तुला आशीर्वाद देते, नेहमी मला मॉरल देत आलेले आहे. तर मला वाटतं लाईफ पार्टनर एक महिलांच्या जीवनामध्ये जर या पद्धतीचं असलं तर एकही क्षण पण एक महिला म्हणून खूपदा तुटली, खूपदा उभी राहिली आणि खूपदा मैदानात उतरली, हा एक महिला म्हणून नेहमी माझा संघर्ष माझ्यासोबत, माझे मनाला मी लढत आलेली आहे इथपर्यंत. आणि आज त्या मनाची शांती सुप्रीम कोर्टाने सत्याची बाजू चा निकाल देऊन ते दाखवून दिलेला आहे. नक्कीच आपला संघर्ष हा मोठा आहे, तो जवळून आम्ही सुद्धा पाहिलेला आहे. आणि असं असताना सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा मला वाटत नाही की आपला संघर्ष तसा संपलेला आहे, कारण राजकारणात जेव्हा आपण निवडणुकीत उभे राहता तेव्हा समोरचा उमेदवार असतो, विरोध असतोच, मात्र कुठेतरी तुम्हाला मित्र पक्षांचाच विरोध आहे अशी सुद्धा परिस्थिती अमरावतीत आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्याची कुठेतरी भीती वाटते का? आज माझे गजानन महाराजांनी खूप चांगली बातम्या देऊन आज माझं नॉमिनेशन फिल झालं, आज माझं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं, तर मला वाटतं सरिताजी आपण गोड गोड बातम्या आणि गोड गोड विषयावर बोलू की आपले प्रेक्षकांनाही एबीपी माझ्याचे आणि मला सुद्धा आनंद आणि आपल्याला सुद्धा आनंद होईल. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे असं मी म्हणेन. नवनीतजी, एकंदरीतच आपण राजकारण जवळून इतक्या वर्षापासून पाहत आलेले आहात, सगळीचकडे हे जे ज्या पद्धतीनं हे पक्ष तुटली आहेत सगळीच, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो,
त्यामुळे एकंदरीतच ग्राउंडवरची परिस्थिती जी आहे त्याचं आकलन करणं कठीण झालेलं आहे. कारण उमेदवार उमेदवारांना होणारा विरोध सगळीचकडे ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या राजकारणाकडे आपण कसं बघताय? मी सरिताजी एवढी मोठी नाही आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाबद्दल मी काही बोलू शकते. पर एक मात्र मी बोलू शकते की जे उद्धव ठाकरेजींचे पक्षामध्ये जे झालेलं आहे, जे आम्ही जन्मापासून आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींना त्यांचे विचार ऐकले, त्यांचे विचार आमचे मनापर्यंत, आमचे आयडियोलॉजी म्हणून आम्ही ज्याला फॉलो केला आहे ते अजूनही आणि शेवटचे श्वासापर्यंत आमच्या सोबत राहील. पण उद्धव ठाकरेजींना त्यांचे विचार जिवंत ठेवण्यात ते असमर्थ राहिले आणि ते ठेवू शकले नाही. म्हणून उद्धव ठाकरेची जी आमचे बाळासाहेबांची जी शिवसेना होती ते तुटण्याचं एक मात्र कारण जे मला समजते आहे, कारण एक महिलाला आतमध्ये टाकून त्यांची मानसिकता किती मजबूत आहे आणि ते किती विचारवादी व्यक्ती आहे ते सगळे पूर्ण विश्वाने पूर्ण देशाने पाहिलेलं आहे. तर मला वाटते हा सगळी गोष्टी खूप काउंटेबल आहे त्यांचा पक्ष तुटण्यात. आणि जे बाकी आहे मी आपल्याला एकच सांगू शकते, घडी का काटा आहे. आज अगर उनकी थी कल इनोने किसके साथ किया है तो आज उनके साथ हो रहा है. जसं आपण कोणासोबत केलं जसं पेरू तसंच आपल्याला भेटणार आहे. पेरणी जसं करू तसंच हातात आपल्याला सगळे गोष्टी भेटणार आहेत. त्यांनी केलेले जे काम आहे ते त्यांचे परत त्यांच्या समोर आलेले आहे तेवढंच मी म्हणू शकते. नवनीत जी आपले खूप खूप धन्यवाद. आपण झिरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली. येणाऱ्या आपल्या प्रचाराला आपल्या निवडणुकीला आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. काँग्रेस बाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता संजय निरुपम यांनी केलेल्या आरोपावर. काँग्रेसची वैचारिक हालत खराब आहे, संजय निरुपम यांचा आरोप पटतो का? एकूण 25,000 मतं युट्यूबवर. 27% म्हटलंय होय तर 73% म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. ५८% म्हटलंय होय, 42% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. 31% म्हटलंय होय, 69% नाही. बघूया आता एक्सचा कौल. ३६% म्हटलंय होय, 64% म्हटलंय नाही. आज दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या टप्प्यात हासू आसू अपेक्षा उपेक्षा आशा निराशेचा खेळ आपण बघितला. काही ठिकाणी सिटिंग खासदारांचं तिकीट कापलं गेलं, कुणाला तिकीटच मिळालं नाही तर कुणाचं मिळालेलं तिकीट काढून घेण्यात आलं. आपलं तिकीट कापलं म्हणून दुःखी व्हायचं की त्या बदल्यात पत्नीला तिकीट मिळालं म्हणून आनंदी व्हायचं असा पेचही पडला. ज्यांना तिकीट नाकारलं गेलं त्यांच्या निराशेचं रूपांतर रागात झालेलंही पाहायला मिळालं. सगळ्यांचा राग लोभ सांभाळत सर्वांना एकजुटीनं एका दिशेला नेण्याचा प्रयत्न करणारे त्या त्या टीमचे कॅप्टन्सही आपण पाहिले. राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून अधिकाधिक मतदान होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. सोबतच सर्वच राजकीय पक्षांकडून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले जात आहे. असे असतानाही प्रत्येक वेळी निवडणूक आली की मतदानावर बहिष्कार घालण्याची घोषणा कानावर पडतेच. राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 65 गावातील 41,440 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे. कुठे रस्ते तर कुठे पाणी, कुठे मराठा आरक्षणासाठी, कुठे रेल्वेगाडी सुरू करावी म्हणून तर बीड जिल्ह्यातील एका गावानं
मोबाईल टॉवरसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे. याबाबतची सविस्तर आकडेवारी आपण पाहणार आहोत ग्राफिक्समध्ये. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आता मतदारसंघ मावळ इथे कोंडीची वाडी गावचा बहिष्कार आहे आणि कारण आहे रस्त्याची रखडलेली कामं. मावळमध्येच हनुमान कोळीवाडा करंजा गावात बहिष्कार, जमीन अधिग्रहणाचा मोबदला हे कारण आहे. भिवंडी फुगळे दापूर गावात 3,500 मतदारांचा बहिष्कार, मूलभूत सुविधा रस्ते पाणी आरोग्य ही कारणं आहेत. ठाणे सावली गावात काही कुटुंबांचा बहिष्कार, इथं जमीन अधिग्रहणानंतर अर्धवट पुनर्वसन झालं हे कारण आहे. बारामतीमध्ये मोढवे गावात जवळपास 3,000 मतदारांचा बहिष्कार, मोकाट जनावरांवर उपाय योजना नाही हे कारण. बारामतीमध्येच पांधवळ गावात 1,500 मतदारांचा बहिष्कार, इथे मराठा आरक्षण ही मागणी आहे. बारामतीमध्येच दौंड शहरात जवळपास 3,500 मतदारांचा बहिष्कार, शहराला उपनगरचा दर्जा, लोकल सेवा, उड्डाणपुलाची अशी वेगवेगळी मागण्यांसाठी इथं बहिष्कार. तर बारामतीतच जेजुरी देवस्थान गावात संपूर्ण बहिष्काराचा इशारा, पाणी टंचाई, मूलभूत सुविधा आहे कारण. शिरूर इथे खोदड हिवरे नारायण गावात जवळपास 1,500 मतदारांचा बहिष्कार, तिथे भुयारी मार्गाची निर्मिती करा ही मागणी आहे जी पूर्ण झालेली नाही. माढामध्ये 35 ते 40 गावांमधील जवळपास 25,000 मतदारांचा बहिष्कार, मोठा आकडा आहे. उपसा सिंचन योजनेसाठी निधी मिळत नसल्याचं कारण आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगपूर गावातील मतदारांचा बहिष्कार, इथे गावात रस्त्याची मागणी आहे. नाशिकमध्ये मालेगावमधील मेहुणे गावातील शेतकऱ्यांचा बहिष्कार, इथे दुष्काळी अनुदान मिळालेलं नाही. कल्याण डोंबिवली, डोंबिवलीतील अनेक सोसायट्यांमधील मतदारांचा बहिष्कार, कारण इथं आहे डम्पिंग ग्राउंड, प्रदूषण नियंत्रणावरची उदासीनता. बीडच्या आष्टी तालुक्यात सुरुडी हे गाव आहे. साधारण 1,000 लोकसंख्येचं हे गाव आहे. इथे गेल्या 20 वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं ठरवलं. तसा ठराव सुद्धा ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला आहे. तर तिकडे धाराशिव मध्येही एका गावानं मतदानावर बहिष्कार टाकला. तुळजापूर तालुक्यातील धनेगाव मध्ये गेल्या 20 वर्षात कोणत्याही निवडणुकीत गावकऱ्यांनी मतदान केलेलं नाहीये. त्याचा मागची विधानसभा निवडणूक अपवाद ठरली होती. 1993 भूकंपानंतर धनेगावचे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पुनर्वसित केलेल्या जमिनीचा मोबदला जमीन मालकांना मिळाला नसल्याचा आरोप आहे. यामुळेच संतप्त गावकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच राजकीय नेत्यांनी गावात येऊ नये असा इशारा देखील दिला आहे. गावकऱ्यांच्या याच बहिष्काराच्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार हर्षवर्धन पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते. ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे काय काय प्रश्न आहेत. आणि मी आपल्याच चॅनलवर गेले 4 महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले. त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही. इंदापूर तालुक्यामध्ये लुबीवाडी म्हणून जे गाव आहे त्या गावामध्ये अक्षरशः प्यायला पाणी नाही आणि लोकांच्या नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. तर निश्चितपणानं या प्रश्नामध्ये मला असं वाटतं जरी आचारसंहिता असली तरी ह्या तातडीच्या बाबी आहेत. आणि म्हणून प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी, कमिशनर, इरिगेशनचे अधिकारी हे जे आहेत यांनी ह्याच्याकडं दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवला पाहिजे. जनता इथे अशा पद्धतीनं त्रस्त आहे. मात्र तिथं निवडणुकीचं राजकारण सुरूच आहे. महायुती तर रत्नागिरी सिंधुदुर्गचा पेच अद्यापही सुटलेला नाही.
एकीकडे भाजप आणि नारायण राणे मतदारसंघावर छातीठोकपणे दावा सांगत असताना शिवसेनेच्या उदय सामंतांनीही आपला दावा कायम ठेवलाय. एकीकडे महायुतीचाच उमेदवार जिंकणार असं वारंवार सांगताना दुसरीकडे उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी अशीही वक्तव्य सुरूच आहेत. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबत महायुतीमध्ये संभ्रम वाढतच चाललाय. आजही उदय सामंतांनी पुन्हा एकदा काय म्हटलंय पाहूयात. काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली. राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक भेट होती. काल तिथं समन्वय समितीची बैठक होती. त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो. माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती. तर भेटलो तर बिघडलं काय? म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उठतो? आपल्याला महायुतीचा उमेदवार हा पुढं न्यायचा आहे आणि शिवसेनेनं अजूनही काही दावा सोडलेला नाही हे माझं ठाम मत आहे. माझी पण राजकारणात आता 25 वर्ष चव्हाणसाहेब झालेली आहे. दादा काय म्हटले याच्यापेक्षा ही माझी पत्रकार परिषद आहे. मी सांगितलं की शिवसेना काही लॉजिकनं ही जागा आपल्याकडे मागते. आमचा देखील दावा कायम आहे. ठाणे कल्याण डोंबिवली ठाणे पालघर साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यावर चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर निर्णय होतील. लोकसभेच्या धामधुमीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगलाय. प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप टीका होत आहेत. एकनाथ शिंदेंना नुकतंच हिंगोलीमध्ये उमेदवार बदलावा लागला तर यवतमाळ वाशिममध्ये नवख्या उमेदवाराला निवडणुकीचं तिकीट दिलं. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय. तर मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदेंनाही कल्याण डोंबिवलीच्या उमेदवारीवरून टार्गेट केलंय. पाहूयात. जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ठाणे जिल्ह्याचे, ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही आहे. स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या आणि ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात. आगे आगे देखो होत आहे क्या? तुमच्या काय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाहीत. जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर आहे बच्चो. त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे अब दिल्ली बहुत दूर आहे. अब दिल्ली मी नाही पोहोचोगे. तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही आता. धाराशिवमध्ये शेवटी महायुतीला आपला उमेदवार सापडलाय. उमेदवाराचं नाव आहे अर्चना पाटील. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अर्चना पाटलांची उमेदवारी जाहीर झाली. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओम राजे निंबाळकरांचं आव्हान त्यांच्या पुढे असेल. अर्चना पाटील यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या, मात्र सध्या त्या कोणत्याही पदावर नाहीत. 2019 राणा जगजितसिंह ओमराजे विरुद्ध पराभूत झाले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी यंदा अर्चना पाटील यांना असणार आहे. अकोल्यात भाजप समोर बंडखोरीचं आव्हान उभं राहिलं आहे. भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गव्हाणकर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातून 2 टर्म आमदार म्हणून निवडून आले होते. गव्हाणकरांनी पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला आहे. गव्हाणकरांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. गव्हाणकर यांची जिल्ह्यातील कुणबी समाजावर मोठी पकड आहे असं सांगितलं जातं. त्यांनी फॉर्म मागे घेतला नाही तर भाजपचे अधिकृत उमेदवार अनूप संजय धोत्रे यांच्या समोरच्या अडचणीत भर पडू शकते. तिकडे साताऱ्यातही वातावरण गरम आहे. नाशिकमुळे सातारा लोकसभा अडकलीये. शिवसेनेच्या कोट्यातलं नाशिक राष्ट्रवादीकडे गेलं तर सातारा भाजपला सुटेल. उदयनराजे भोसले भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी ठाम आहे पण त्यांची उमेदवारी जाहीर होत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. साताऱ्यातून मी निवडणूक लढणारच असं पुन्हा एकदा छत्रपती उदयनराजेंनी स्पष्ट केलंय. तसंच तिकीट वाटपाबाबत होणाऱ्या विलंबावर
आणि विरोधात असणाऱ्यांना देखील राजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये टोला लगावला आहे. त्यांची गाठीपाठी घेते आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं ते पहिलंच सांगितलं. उभं राहणार म्हणजे राहणार. कधी उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होईल? आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना किंगबेरीच्या गुहेत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं. ते तर माझ्याबरोबर आहेत, बाकी मला काय माहिती. भाजप आणि महायुतीतील इतर मित्र पक्षांनी यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन 45+ टार्गेट ठेवलं. त्यामुळे भाजपनं राज्यातल्या सर्वच जागांवर लक्ष केंद्रित केलंय. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्गज नेते महाराष्ट्रात येणार आहेत. यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही हिरिरीनं सहभाग पाहायला मिळतो. पुढील आठवड्यात म्हणजेच 8 एप्रिलला मोदींची चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे, तर 14 एप्रिलला मोदी आधी नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर जाणार आहेत. त्यानंतर रामटेकच्या कन्हानमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोठी सभा घेणार आहेत. आता वळूया आजच्या भागात आम्ही तुम्हाला विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न होता, मतदानावर बहिष्कार टाकून अडचणी सुटतात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. एक्स वरून प्रकाश पाटील यांची प्रतिक्रिया, अनेक वर्षे जुन्या समस्या मार्गी लागत नसतील तर ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकतात, पण असं करूनही प्रश्न सुटतोच असं नाही. एक्स वरून अमोल काते, मतदान असो किंवा राजकारण, यापासून शून्य नागरिक दूर जातात, तेवढी जलद देशाची अधोगती होऊ लागते. मतदान बहिष्कारानं काही साध्य होत नाही. एक्स वरून महेश शिंदे, मतदानावर बहिष्कार टाकून आपण आपला चांगला उमेदवार गमावू. युट्यूब वरून सचिन होळकर, मतदानावर बहिष्कार टाकला तरी फरक पडत नाही, उलट जे नको आहेत तेच निवडून येण्याची शक्यता जास्त असते. युट्यूब वर श्रीकांत शेवगावकर, मतदानावर बहिष्कार टाकल्यानं समस्या सुटत नाहीत. युट्यूबवर कासार, मतदानावर बहिष्कार टाकणे म्हणजे अन्यायाविरोधात हात मिळवणी करणे होय. फेसबुकवरून संतोष देशमुख, मतदान देऊन तरी समस्या सुटतात का? फेसबुकवरून बबन बारगजे, मतदानावर बहिष्कार टाकून अडचणी सुटत नाहीत म्हणून तर त्यासाठी योग्य उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. इंस्टाग्रामवरून विनायक डायरे, मतदान न करणे मतदाराच्या हिताला मारक ठरेल, एकमत सुद्धा बदल घडवू शकतो. काही मिनिटांपूर्वी आपण पाहिलं की राज्यात 65 गावातील 41,440 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे. त्यासह राज्यातल्या अनेक राजकीय घडामोडी पाहिल्यात आणि आता वेळ झालीय मतदानावरच्या बहिष्कारासंदर्भात आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते, मतदानावर बहिष्कार टाकून अडचणी सुटतात का? 45,000 मतं युट्यूबवर. 16% लोकांनी होय म्हटलंय, 84% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 4,000 मतं. लोकांनी होय म्हटलंय, 59% नाही. फेसबुकवर 1,500 मतं. ₹19 होय म्हटलंय, 81% नाही म्हटलंय.
17% होय म्हटलंय, 83% नाही म्हटलंय. अधिवेशनाच्या काळात अनेक संघटना आंदोलनं करून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. तसाच काहीसा प्रकार निवडणुका आल्या की होतो. निवडणुकांची घोषणा झाली की मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या धडकायला लागतात. भारताच्या राज्यघटनेतील कलम 326 मध्ये मतदानाच्या अधिकाराचा उल्लेख आहे. आपण देशाला प्रजासत्ताक म्हणतो, गणराज्य म्हणतो, याचा अर्थ इथे लोकांचं राज्य आहे, जनतेचं राज्य आहे. खरं तर भारताच्या अनेक पिढ्यांनी पारतंत्र्य पाहिलं आहे. आपल्या मताची किंमत त्यांना माहिती होती. आपल्याला, आपल्या पुढच्या पिढ्यांना मताधिकार मिळावा यासाठी त्यांनी अनेक हाल अपेष्टा सोसल्या आहेत. रंग दे बसंती सिनेमातला फेमस डायलॉग आपल्या लक्षात असेलच, कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पड़ता है. लोकशाही निवडणूक ही त्यासाठीची एक संधी असते. मतदानावर बहिष्कार घातल्यानं आपण ती संधी दवडावी का, हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारून पाहायला हवा. या विचारासोबत, या बातमीसोबत झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूयात. मात्र ब्रेक नंतर एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेच्या नव्या सत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बुलंद आवाज संजय राऊत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.